مجبور يعني. Thank you.
दर्शन घेतलेलं वाटत का मुला का प्रदीपू बहीण प्रभू बहीण बी नाही आज बी नाही सर्वप्रथम सांगलीच्या नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। खऱ्या अर्थाने काल झालेला निर्णय हा इतका अचूक आणि ध्येय धोरण धरून असलेला आहे, त्याचं आनंद उत्सव आम्ही गेली 2 दिवस साजरा करत आहोत। परंतु शिवधनुष्य व शिवसेना हे नाव आम्हालाच मिळावं म्हणून सांगलीच्या एका कट्टर शिवसैनिकानं एक नवस बोलला होता की मी बागेतल्या गणपतीपासून ते आपल्या संगम तीर्थापर्यंत दंडवत घालत जाईन, आणि त्यांनी तो नवस आत्ता फेडलेला आहे। खरोखर शिवसेनेवर असलेलं प्रेम, बाळासाहेबांवर असलेलं प्रेम व आज जे जागतिक उठाव करून महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र राबणारे आमचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्याप्रती असलेली निष्ठा या शिवसैनिकानं दाखवून दिलेली आहे। जिल्हाप्रमुख या नात्यानं त्यांनी हे केलेलं चांगलं कार्य त्याला पाठबळ देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। आणि खऱ्या अर्थानं झालेला निर्णय हा शिवसेनेचं भवितव्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी कलाटणी उभी करणारी यंत्रणा देणारा दिवस आहे। आज महाशिवरात्री आहे, उद्या शिवजयंती आहे, आणि या दोन्ही दिवसाच्या आदल्या दिवशी इतका चांगला मिळालेला निर्णय आहे। खरोखर आम्ही सर्व शिवसैनिक अगदी मनापासून आनंदी आहोत। परमपूज्य भगवाध्वज महाराष्ट्राचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांना त्रिवार अभिवादन। आज जो काय काल निकाल झालेला आहे, पूर्ण न्यायदेवतेंनी धनुष्यबाण व शिवसेना हे नाव आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वाधीन केलेलं आहे, आणि या न्यायदेवतांनी हा निर्णय जो दिला तो खरोखर कौतुकास्पद आहे। त्यासाठी बरेच लोकं म्हणत होती की हे चिन्ह गोठवलं जाईल, हे ठाकरेंच्याकडे जाईल, तर मला खात्री होती आणि माझ्या शंकरावर माझा विश्वास होता, आमच्या आराध्य दैवत सांगलीचे गणपती रायावर विश्वास होता की बाबा हे चिन्ह माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनाच मिळणार। ह्यासाठी मी जे साकडं बोललो होतो की बाबा हे चिन्ह आम्हाला मिळावं, ते महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवजयंतीच्या आधी 2 दिवस शंकराच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेनुसार हे चिन्ह आम्हाला न्यायदेवतेंनी दिलेलं आहे। ह्या जगाचा जो न्यायाधीश आहे त्यांनी खरोखर सत्याचा विजय करून आणलेला आहे। ह्या महाशिवरात्रीचा मोठा प्रसाद म्हणून आम्हाला हे चिन्ह आणि नाव दिलेलं आहे, त्याबद्दल मी भोलेनाथाचे आभार मानतो आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज मी बागेतल्या गणपती मंदिरपासून आमचा सांगलीचे आराध्य दैवत श्री गणराया, बागेतला गणपती हा नवसादा गणपती आहे, तिथून संगम तीर्थावर म्हणजे संगमेश्वराच्या मंदिरापर्यंत दंडवत घालत मी आलेलो आहे आणि माझा नवस पूर्ण केलेला आहे।